देशात वाल्मिकी समाज स्वातंत्र्यानंतरही अनेक अडचणींना सामोरे जात आहे. एक आशा लागली होती मॅन्युअल स्कॅव्हेनिंग सर्वेमुळे, मात्र येथे सुद्धा निराशा हाती लागणार का या भीतीपोटी सध्या वाल्मिकी समाजातील लोक बेचैन झालेले दिसून येत आहेत. पाहूयात हे वृत्त. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत हा विषय आहे. मॅन्युअल स्कॅव्हेगिंग प्रॉब्लेमच्या बाबत सरकारच्या सर्व दाव्यांनंतर सुद्धा ग्रामीण आणि लहान कसब्यांमध्ये स्थिती फार चिंताजनक आहे. एकीकडे अंतरिक्षला आपल्या पावलांनी मोजायचे बुलंद विश्वास आहे, तर दुसरीकडे समाजाच्या सर्वाधिक उपेक्षित आणि कमजोर घटकांच्या उत्थानांसाठी बनवले गेलेले विभाग स्वतः सरकारी उपेक्षामुळे त्रासात आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाद्वारे देशाच्या 18 राज्यांमध्ये केले गेलेले सर्वेनुसार समोर आलेल्या माहितीनुसार आज आपण आपल्या देशात 20,000 अधिक लोक डोक्यावरून मैला वाहण्याचे कार्य करत आहे. सुप्रीम कोर्टापासून सरकारपर्यंत याला मानवताच्या नावावर कलंक असे जाहीर केले आहे. या व्यवस्थेला मुळापासून नष्ट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक वित्तशोषित योजना चालवत आहे, मात्र हातामध्ये झाडू पंजा आणि डोक्यावर टोपली आज सुद्धा कायमच आहे. घरेलू शौचालयांना फ्लॅश शौचालयात बदलण्यासाठी 1981 पासून काही प्रयत्न झाले, पण युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या सहयोगाने जर संयुक्त राष्ट्र यांच्यातर्फे आर्थिक सहायता मिळाली नसती तर भारत सरकारला ही मोहीम चालवणे असंभव झाले असते. April 2018 सरकारने मॅन्युअल स्कॅव्हेगिंगचा सर्वे सुरू केला होता. याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील फक्त 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये हे होणार होते. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचाही सर्वे होणार होता, मात्र जिल्ह्यातील 13 तालुक्यामधील फक्त 2 तालुक्यातील क्षेत्र म्हणजेच खामगाव आणि बुलढाणा तालुक्यातील फक्त 100 लोकांकडून याची माहिती प्राप्त करून हा सर्वे पूर्ण करण्यात आला असे वाल्मिकी समाजाचे लोक म्हणत आहे. विशेष म्हणजे जेव्हा देशात या सर्वेचा निकाल मायनसमध्ये आलेला आहे, तरी सुद्धा इथल्या अधिकारी वर्गाने कदाचित या विषयाला गांभीर्याने घेतले नसावे. चिखली सहित बाकी तालुका क्षेत्रामध्ये वसलेले वाल्मिकी समाजाचे लोक या सर्वेला पुन्हा सुरू करून पूर्ण जिल्ह्यात वसलेले या समाजाला या सर्वेशी जोडून घेण्याची मागणी करत आहेत. समाज खूप मागासलेला आहे आणि तो खालच्या स्तरावर आहे, तो खालच्या खालीच राहतो, त्याला पुढे जाण्यासाठी कोणतीच वाट नाही. भारत सरकारने मॅन्युअल स्क्वेझिंग नावाचं एक स्कीम काढली, ते सर्वेक्षण करून त्या लोकांना पुढे जाण्याची एक संधी दिलेली आहे. पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 तालुके असूनसुद्धा त्याच्यामध्ये हे सर्वेक्षण पूर्ण झालेलं नाही आहे. हे मागासलेलं वर्ग मागासच राहून राहिले. तर आमच्या सर्वांची अशी एक विनंती आहे भारत सरकारला, जे समाज महाराष्ट्राचे समाज कल्याण डिपार्टमेंटचे जे राज्यमंत्री आहेत राजकुमार बडोले साहेब यांनी आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये परत हे सर्वेक्षण सुरू करावं अशी आमच्या सगळ्यांची कडकडीची विनंती आहे. कारण आमचे मुलं आजही उपाशी झोपतात. आम्ही आमचं जीव तळहातावर घेऊन आम्ही या रोगराईंना फेस करून आम्ही एवढे घाणेडे कामं करतोय. आम्ही पुढे गेलो पाहिजे, आमचे मुलं शिकले पाहिजे. आज ते उपाशी पोट झोपत आहेत, त्यांना 2 घास भेटले पाहिजे. म्हणून भारत सरकारला विनंती आहे की त्यांनी हे सर्वेक्षण आपलं पूर्ण करावं आणि एक एक महिन्याची संधी देऊन प्रत्येक एरियामध्ये आपलं कॅम्प बसवून प्रत्येकाचं फॉर्म नियमानुसार भरून घेतलं पाहिजे आणि हे सवलतीचा लाभ सगळ्यांना दिला गेला पाहिजे. एक आस भारत सरकारची आमच्या सर्व वाल्मिकी समाजाची. जे सफाई कर्मचारी आहे, वाल्मिक समाज आहे, त्यांच्या बेरोजगारी दूर करण्यासाठी एक नवीन स्कीम चालू केलेली आहे. मॅन्युअल स्क्वेजिंग म्हणून एक स्कीम आहे, त्याचं सर्वे झालं पाहिजे होता. पर आपल्या जिल्ह्यात जे महात्मा फुले अधिकारी आहे त्यांनी हा सर्वे केलेला नाही आहे. माझी बडोले साहेबांशी विनंती आहे की ते सर्वे पूर्ण जिल्ह्यात झालं पाहिजे आणि पूर्ण सफाई कामगार किंवा आपले वाल्मिक समाज आहे त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे अशी मी बलदेव साहेबांना विनंती करतो. जय. शालिनी प्रसाद, योगेश शर्मा, बुलढाणा.